जिल्हाधिकारी एस जियाउल्ला यांनी प्रगती आढावा बैठकीमध्ये निधीचा विनियोग योग्य प्रकारे न केलेल्या अधिकाऱ्यांना चांगले झरेवर धरले. पाटबंधारे खात्याला मोठा निधी दरवर्षी मिळत असतो. या निधीमधून अनुसूचित जाती जमातीमधील वसाहतींसाठी निधी खर्च केला जातो. त्याच ठिकाणी ग्रामपंचायत देखील निधी खर्च करीत आहे. एकूणच निधीचा दुरुपयोग सुरू आहे, तो थांबविणे गरजेचे आहे. निधी मिळतो म्हणून तो खर्च करणे चुकीचे असून त्याचा विनियोग व्हावा याकडे लक्ष द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. ನೋಟ್ಸು ಫಿಗರ್ಸ್ ಈಗ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಒಂದು ಗಂಟೆ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ದೆನ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಇಶ್ಯೂ ನೋಟಿಸ್ ಟು ಯುವರ್ ಆಫೀಸ್. ಫಿಗರ್ ರೀಕನ್ಸಲ್ ಮಾಡೋಕ್ಕಲ್ಲ ನಾವು ಮಾಡೋದಿಲ್ಲಿ, ರಿವ್ಯೂ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು ರೀಕನ್ಸಲ್ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಜವಾಬ್ದಾರಿ. काही अधिकाऱ्यांनी आलेला निधी खर्च केला नाही तर योग्य प्रकारे आपला अहवालही दिला नाही. यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर रामचंद्रन यांनी अधिकाऱ्यांना चांगले झरेवर धरले. समाज कल्याण खात्याने योग्य प्रकारे अहवाल सर्वांकडून घ्यावा आणि तो बैठकीत सादर करावा असे त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात आपले लक्ष पूर्ण केले जाईल असे सांगितले जाते, पण प्रत्येक बैठकीत असेच आश्वासन दिले जात आहे ते चुकीचे आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे. काही अधिकारी बैठकीला उशिरा आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची कान उघडणी केली. वेळेत बैठकीला या, वेळेत काम करा. नोटीस देणे आणि त्यानंतर कामाला लागणे या गोष्टी चुकीच्या आहेत, तेव्हा नोटीस मिळण्यापूर्वी तुम्ही शिस्तीने वागा अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.